नमस्कार मित्रांनो, मी राजेश माने, यूट्यूबच्या बातमी डॉट इन या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत. मित्रांनो, या ठिकाणी आपण बघतोय खडकी बाजार जे सराफ असोसिएशन आहे यांच्या वतीने खडकीत जे हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन बँक तयार करण्यात येत आहे, या ऑक्सिजन बँकेसाठी त्यांनी सिलेंडर डोनेशन केलेले आहेत. त्या ऑक्सिजन बँकेसाठी एक मोठा निधी, 2.5 लाख रुपयाचा निधी या सराफ असोसिएशनकडनं मिळालेला आहे. आणि हा धनादेश जे खडकी कॅन्टोनमेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद कुमार सिंग यांच्याकडे ते सुपूर करतायत. यावेळेस सराफ बाजार असोसिएशन सेक्रेटरी अध्यक्ष माजी उपाध्यक्ष कमलेश चासकर आणि दुर्योधन भापकर या ठिकाणी उपस्थित आहेत. बाकी सराफ असोसिएशनचे पदाधिकारी सुद्धा या ठिकाणी आहेत. हा धनादेश सुपूर करतानाची जो प्रसंग आहे, या प्रसंगावर आपण डायरेक्ट जाणार आहोत. नमस्कार, आज खडकी सराफ मनी लँडिंग असोसिएशन यांच्यातर्फे स्वर्गीय सुरेश दादा कांबळे यांच्या स्मरणात 2.5 लाख रुपये यावेळेस त्यांनी डोनेट केलेले खडकी कॅन्टोनमेंट हॉस्पिटलला. त्याबद्दल मी त्यांचे सदस्यत आभारी आहे. आणि असेच काही डोनर अजून खडकीला डोनेशन देण्यासाठी पुढे यावे ही आमची विनंती आहे. आज खड़की बाजार सर्राफ एसोसिएशन की ओर से 2.5 लाख का ये चेक प्राप्त हुआ छावनी परिषद को. और उनसे जो वार्ता हुई, उन्होंने ये अवगत कराया कि ये ऑक्सीजन जो आज सबसे ज्यादा महत्वपूर्ण है उसके उपयोग में इसका धनराशि खर्च किया जाए. तो मैं आश्वस्त करना चाहूंगा और आभार भी व्यक्त करूंगा कि उन्होंने इस कठिन समय में ये मदद की है छावनी परिषद को. और मैं चाहूंगा कि इस पैसे से किसी की जिंदगी बच सके. अन्य भी लोगों से अनुरोध है कि इस तरह का अनुदान यदि वो करना चाहते हैं जनहित में, तो वो सादर आमंत्रित है. छावनी परिषद उनका सादर आभार व्यक्त करने के लिए तैयार है. मैं चाहता हूं कि लोग अधिक से अधिक अनुदान करें. सध्या आपल्या भारत देशावर जे संकट आलं आहे, त्या संकटाचा सामना भारत देशातील नागरिकांनी सर्वांनी मिळून करावा या उद्देशाने आणि मानवतेच्या दृष्टिकोनातून खडकीतील वर्गातील जनतेची सेवा करण्यासाठी खडकी सराफ असोसिएशनचे अध्यक्ष आदरणीय कमलेश चासकर साहेब व त्यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी स्वर्गीय सुरेशदादा कांबळे, माजी उपाध्यक्ष खडकी कॅन्टोनमेंट बोर्ड यांच्या स्मरणात त्यांच्या संस्थेच्या वतीनं आज खडकी कॅन्टोनमेंट बोर्ड हॉस्पिटलसाठी त्यांनी 2.5 लाख रुपयाचा निधी कॅन्टोनमेंट बोर्डाचे आदरणीय सीओ सर यांच्याकडे सुपूर्त केलेला आहे. मी मनापासून सर्व अध्यक्ष आणि सर्व पदाधिकारी यांचे या ठिकाणी आभार मानतो की त्यांनी अशा प्रकारची मदत केली. त्याचप्रमाणे खडकी कॅन्टोनमेंट बोर्डाचा लवकरच आयसीयू सुद्धा कार्यरत होणार आहे. 6 बेडचं आयसीयू आपण त्या ठिकाणी थोड्या दिवसामध्ये कार्यरत करणार आहोत. शिवसाहेबांच्या सूचनेनुसार व आयडियानुसार आपण खडकी हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन बँक तयार केलेली आहे. हा जो निधी आलेला आहे तो निधी त्या ऑक्सिजन बँकसाठी वापरण्यात येणार आहे. अशाच प्रकारचा निधी अजूनही खडकीतील असेल, पुणे शहरातील असतील, सामाजिक संस्थांनी आपल्या कॅन्टोनमेंट बोर्डाला दिलेला आहे आणि यापुढे देखील ते देतील अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि ऑक्सिजन बँक जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात खडकीकरांची सेवा करेल एवढी अपेक्षा व्यक्त करतो. थांबतो, जय जय भारत. खडकी बाजार सराफ पूर्णकार मनी लँडर असोसिएशनचे जनरल सेक्रेटरी आज रोजी माननीय श्री मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद कुमार सिंग साहेब व इतर सर्व माजी नगरसेवक यांच्या विनंतीला आवाहन व त्यांनी केलेल्या आवाहनानुसार आज रोजी आमचे संस्थापक अध्यक्ष दिवंगत सुरेश लक्ष्मण कांबळे यांच्या पुण्यस्मरणात आमच्या असोसिएशनतर्फे 2,51,000 रुपयांचा निधी आज शिव साहेबांच्या हाती धनादेशच्या स्वरूपात स्वाधीन केला आहे. इतर खडकी बाजारातील इतर सर्व संस्थांना माझा नम्र विनंती असणार की त्यांनी असं उदार मनाने संस्था खडकी कॅन्टोनमेंट बोर्डाला मदत करावी. जय हिंद, जय भारत.